रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. या स्नेह संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्रजी माध्यम आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. धरोहर आमची संस्कृती आमची सभ्यता या शीर्षकाखाली हा स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कला क्रीडा वक्तृत्व आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभाग इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, शहाजी फडतरे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत माजी नगरसेविका दर्शना होईर, कुसुम म्हात्रे शालेय समिती सदस्य आशा भगत, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, संजय म्हात्रे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, समन्वयक सारिका लांजुडकर, नेहा खन्ना, कुसुम प्रजापती यांच्यासह शिक्षक वृंद आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग अशा सर्व स्तरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे व मंत्रमुग्ध करणारे वैविध्यपूर्ण आविष्कारांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. संस्थेच्या गेल्या वर्षीच्या कारभारामध्ये आपले नवीन चेअरमन साहेब आले. आपले अनिल पाटील साहेब जे पूर्वी चेअरमन होते त्याच्याकडे जागेवर आता चंद्रकांत दळवी साहेब आलेले आहेत. पूर्वी जिल्हाधिकारी होते, कमिशनर होते, महाराष्ट्रामध्ये मंत्री सचिव असतात त्या मंत्र्यांचे तिथे सचिव म्हणून काम केलं आहे. त्याच्या जोडला आपले जे सचिव जे आहेत ते विकास देशमुख नावाचे आलेत, तेही या शास्त्रीय कलेक्टर आणि कमिशनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं आता या शाळेचा कारभार ही अतिशय शिस्तबद्धपणानं आणि उत्कर्षाकडे चाललेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूरचं नेतृत्वसुद्धा ज्या ज्या वेळी लागेल त्या त्यावेळी तिथे येत असतात आणि जे काही इथं कमी पडेल त्याची व्यवस्था ते करत असतात. त्याच्यामुळं माझा आता त्रास, मला मेहनतबाजी घ्यायची त्याला कमी होते आणि त्याच्यामुळं हे सर्व स्टाफ आणि बाकीचे आमचे सहकारी मेहनत घेतात, त्यामुळं संस्थेचं काम अतिशय उत्तम चाललं आहे. किती उत्तम चाललं आहे बक्षीस मी पाहिलीत, मोजकीच बक्षीसं दिलीत, पण त्याहीपेक्षा आता हे आपले जे कशा आपण जे स्मरणिका पाहिली तुम्ही, तर त्या स्मरणिका आहे कर्मवीर बेस्ट स्कूल अवॉर्ड 22-23 रयत शिक्षण संस्थेतील इंग्रजी माध्यमातलं सर्वात चांगलं स्कूल म्हणून शरद पवार साहेबांचे असते. हे बक्षीस आपल्याला माननीय प्राचार्यांना इथं 9 मेला 7-8 दिलेलं आहे. जे फक्त शालेय अभ्यासक्रमात, खेळात, संगीतात, विविध प्रकारच्या सुखसोयींमध्ये सगळ्या बाबतीत संस्थेतलं सर्वात चांगलं असं बेस्ट स्कूल अवॉर्ड आपल्या स्कूलला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपण आपल्या मुलांना इथं प्रवेश दिल्यानंतर थोडं बहुत लक्ष द्या, शिक्षकांनी सांगितलेल्या स्वच्छता पाळा, नक्कीच आपला विद्यार्थीसुद्धा या आपल्या राष्ट्रामध्ये, राज्यात नव्हे तर राष्ट्रामध्ये बेस्ट क्वालिटीचा घडेल याची मला खात्री वाटते.